नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर मित्र हो आजचा हा आपल्या प्रवासाचा शेवटचा भाग या संपूर्ण विषयाचा शेवटचा भाग नाही फक्त प्रवासाचा शेवटचा भाग कारण आता आपला प्रवास मुंबईत येऊन थांबलाय झालं की एक वर्ष झालं बरोबर एक वर्ष झालं म्हणूनच तरी यात्रा काढली होती आपण आणि याचं टायटलही मी आता असं मुद्दाम ठेवलंय की आता विमानतळ ते मंत्रालय या रस्त्यात वरळी लागत नाही कारण तसच आहे मित्र हो आपल्या सगळ्या यात्रेचा रिकॅप तुम्हाला एकदा घडवतोय आपण सुरतला गेलो सुरतच्या हॉटेलातून हे सगळी माहिती सांगितली सुरतच्या रस्त्यावरची सगळी माहिती सांगितली आमदार कुठून गेले हे तुम्हाला सांगितलं प्रवरचा रस्ता दाखवला त्या हॉटेल दाखवलं सगळं दाखवलं त्यानंतर आमची वारी निघाली थेट गुवाहाटीकडे गुवाहाटीतला मुक्काम काय ती झाडी काय ते डोंगर काय ते हटेल ओके मध्ये सगळं बघितलं कामाख्या देवीचं दर्शन आपण घेतलं कामाख्या देवीची सफर आपण घडवली होती पहा ते कामाख्या देवीचं मंदिर कसं आहे कामाख्या देवीच्या मंदिरात तुम्हाला दिसेल की सगळं मंदिर अगदी लोकांनी गच गजबजलेलं आहे भरलेलं आहे प्रचंड गर्दी आहे तिथे सगळे हे जाऊन दर्शन घेतले तिथून निघाले गुवाहाटीवरून गोव्याला येऊन पोचले गोव्यात मुक्काम केला गोव्यातले ही विषय आपण दाखवलेत एअरपोर्ट दाखवलंय सगळ्या प्रवास गोव्याचा आपण केला आणि तिथून मग आमदारांची एकनाथ ची वारी आली मुंबईच्या विमानतळावरती आता खरा घोळ आहे या काळामध्ये माणसं वाढत चालली होती म्हणजे टपका रे टपका एकावर टपका म्हणत एक एक माणूस जोडला जात होता काही माणसं गळत होती म्हणजे दोन आलेले आमदार निघून गेले होते काही माणसं गळत होती आता सरकारला दोन म्हणजे सरकार स्थापन होण्या करण्यापूर्वीची एक मोठी टप्पा होता तो टप्पा म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाची निवड त्यानंतर सरकारची स्थापना सरकारच्या स्थापनेनंतर या सरकारचा विश्वासदर्शक ठराव ह्या पटपट पट 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 वेगानं घडणाऱ्या घडामोडी होते या दरम्यानच्या काळात काही आमदार अं बांगरांच्या सारखे अगोदर ठाकरेंच्या बाजूनी होते नंतरच्या प्रस्तावाच्या वेळेला मात्र थेट शिंदेच्या बाजूने आले काय घडलं असेल असं म्हणजे प्रवासाचा शेवट म्हणून म्हणतोय मी तुम्हाला बाकी किस्से अजून रंजक बाकी बरेच आहेत ते सांगत राहू आपण त्याचा प्रश्न नाही काय ही यात्रा जरी आपण आता थांबवत असलो तरी किस्श्यांच्या आठवणींची यात्रा मात्र आपली कायम राहणार आहे या सगळ्यामध्ये एक धमकी तुम्हाला आठवत असेल धमकी म्हणत नाही त्याला मी एक इशारा तुम्हाला आठवत असेल आणि तो इशारा होता विमानतळ ते मंत्रालय या दरम्यान वरळी लागते वरळीतून जावं लागतं आधी म्हणाले होते त्या कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये रेड्यांचा बळी द्यावा लागतो तिथे रेड्यांचा बळी काही गेला नाही बिचाऱ्या वेड्यांचा बळी गेला हे आपण ऐकलेलं आहे म्हणजे सरकार निघून गेलं काही माणसं आत गेली जे धमकी देत होते ते आणि आता मात्र विमानतळ ते मंत्रालय या प्रवासामध्ये वरळी लागत नाही की काय असा प्रश्न मला पडलाय कारण आता तीनशे पासष्ट दिवसानंतर वरळीत काय घडलं या प्रश्नाचं उत्तर शून्य आहे शून्य आहे काही घडलं नाही वरळीत काही घडलं नाही आता घडलं नाही हे शिंदेच्या ताकदीमुळे घडलं नाही की यांच्या ताकदच नाही म्हणून घडलं नाही की काही घडवायचं नव्हतंच नुसत्या पोकळ गप्पा मारायच्या होत्या किती वलगना हो किती वलगना जणू काही वरळी म्हणजे आपला गड आहे अभेद्य किल्ला आहे जिथे आपण करू तेच अ विमानतळाच्या रस्त्यावर वरळी लागते वरून गेलात तरी ही वरळी लागते माहीमच्या बाजूने गेलात तरी ही वरळी लागते कितीतरी वेळेला एकनाथ शिंदे या वरळीवरूनच गेलेले आहेत राज्याचे सगळे मंत्री या वरळीतूनच गेलेले आहेत बहुतेकांची घरं वरळीच्या सर पोचखानवाला मार्गावर असलेल्या वरळी पूर्णा भीमा पुन्हा अजून बाकी बऱ्याच इमारती आहेत गोदावरी या सगळ्या इमारतींच्या मध्येच आहेत ते वरळीत राहतात काय झालं काहीही झालं नाही म्हणजे यातले बहुसंख्या आमदार बहुसंख्य मंत्री हे वरळीत राहणारे आहेत वरळीतून जाणारे येणारे आहेत काही झालं नाही काही झालं नाही म्हणजे केवळ पोकळ वल्गना होत्या आता तर मला प्रश्न पडायला लागलाय की विमानतळ ते मंत्रालय या रस्त्यावर आता वरळी लागत नाही की काय वल्गना यासाठी म्हणतोय की बोलावं तेच जे आपण करू शकतो जे करावं अशी माझी अपेक्षा नाहीये बोलावं तेच जे आपण करू शकतो जे करू शकत नाही ते बोललं की आपला संजय राऊत होत असतो किती वेळेला घडलंय बाप बेटे अंदर जाणार किरीट सोमय्या नील सोमय्या बाप बेटे आज जाणार गेले किरीट सोमय्याच्या बायकोला अटक होणार झाली झाली का लवकरच यांचे कच्चे चिठ्ठे बाहेर काढणार आय एन एस विक्रांत मध्ये किरीट सोमय्यानी मोठा घोटाळा केला गेले देवेंद्र फडणवीसांचा ब्ल्यू आयड बॉयज ब्ल्यू आयड बॉयज मोहित कंबोज लवकरच गजाड झालेला दिसेल झालं झालं काय देवेंद्र फडणवीसांचे घोटाळे बाहेर काढणार देवेंद्र फडणवीसांना हे सरकार अटक करणार झालं काय झालं नाही ना म्हणून म्हटलं संजय राऊत होत असतो आपल्या क्षमतेपेक्षा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी बोलल्या की ते होत असत आणि हेच घडत आलंय आतापर्यंत उखाड दिया छापलं लोकाला शिव्या दिल्या आणि जे होणार नाही ते बोललं की हेच होत असत काय झालं होते ईडीवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठीची राज्य सरकारने त्या काळात चौकशी सुरू केली होती असं काय झालं ईडीच्या अधिकाऱ्यांना गजाट टाकणार काय झालं काहीही झालं नाही म्हणून म्हणतात सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो संगतीचा परिणाम असा होत असतो की संगतीत राहून 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 माणूस असच बोलायला शिकतो असं म्हणतात की एका खाटकाच्या घरचा म्हणजे जिथे मटन कापलं जातं चिकन कापलं तिथला पोपट आणि एका ज्ञानी माणसाच्या घरचा पोपट या दोघांच्या मध्ये फरक काय असतो ज्ञानी माणसाच्या घरातला पोपट या चांगल्या चांगल्या गोष्टी बोलत असतो तर एका मटण विक्री करणाऱ्या खाटीक असणाऱ्या माणसाच्या घरातला पोपट काटो मारो अशाच गोष्टी बोलत असतो आदित्य ठाकरेंनी मंत्रालय ते विमानतळ या प्रवासात किंवा विमानतळ ते मंत्रालय या प्रवासात वरळी लागते असं सांगून हे वरळीतील जातील वरळीतून याबाबतचा इशारा आदित्य ठाकरे संजय राऊतांनी देखील दिला होता, होता। तीनशे पासष्ट दिवस लोटलेत एकाला धक्काही लागला नाही की वरळीच्या हद्दीत कोणाच्या गाडीचा अपघात झाला नाही की कोणत्या गाडीवर दगडफेक झाली नाही का काहीही घडलं नाही आताचा विमानतळ ते मंत्रालय या प्रवासात वरळी लागत नाही म्हणूनच मी म्हणतोय काय आहे आपल्या विषयीचा आदरभाव स्नेहभाव संपला की मग लोक त्यासाठी पुढे येत नसतात आणि तेच घडलंय नेमकं तेच घडलंय या ठाकरे परिवाराच्या विषयीची असलेली लोकांची आस्था आणि प्रेमभाव आता संपलेला आहे म्हणजे आम्ही बसू घरात तुम्ही करा मारामारी हे आजपर्यंतच तत्व लोकांच्या वरती गुन्हे दाखल करायला कारणीभूत ठरलंय समस्त राजकारण्यांनी ज्यांनी कार्यकर्त्यांच्या जीवावर हे राजकारण केलंय ना त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंगावर गुन्हे घ्यायचे फक्त मी एकटे म्हणत नाहीये कार्यकर्त्यांनी अंगावर गुन्हे घ्यायचे आणि नेत्यांनी सुखात बसायचं हीच वृत्ती इथे नडलेली आहे आता अशा मध्ये वरळी लागते या घोषणेला कोणीही घाबरलं नाही ते आमदार विमानतळापासून मंत्रालयापर्यंत सुखरूप पोचले सरकारच्या विरोधात त्या सरकारच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान केलं तोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे शपथ घ्यायच्या दिवशी डिक्लेअर झालं होतं म्हणजे आजच तो पण कुणाला माहितही नव्हतं अर्थात त्यांना माहित होतं आणि मग जो काही प्रकार घडला त्या सगळ्याचे आपण साक्षीदार आहात पण आता विमानतळ ते मंत्रालय या प्रवासात वरळी लागत नाही हे एक सत्य वर्षभरापूर्वी आम्हाला समजलं आणि ते आता खात्री झाली की आता कधीच लागणार नाही नमस्कार